मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे शेतकरी नारायण अंकुश पाटील वय राहणार विजापूर रोड करलमळा शिंदेवाडी यांनी तिघा सावकारांनी व्याजानं दिलेल्या आठ लाख रुपयांच्या बदल्यात सोळा लाख रुपयांची वसुली करूनही मूळ मुद्दल येणे बाकी असल्याची बतावणी करत जमीन नावावर करून देण्यासाठी शेतकरी कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी रोहित राजेंद्र शिंदे राहणार आरग युवराज श्रीकांत पाटील राहणार अथनी आणि संदीप सुप्राव पाटील राहणार शिंदेवाडी या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे या तिघा खासगी सावकारांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे नारायण पाटील यांनी यांच्याकडून वेळोवेळी व्याजानं पैसे घेतले होते रोहित शिंदे यांच्याकडून सात टक्के व्याजानं तीन लाख वीस हजार रुपये युवराज पाटील यांच्याकडून दहा ते पंधरा टक्के व्याजानं एक लाख ऐंशी हजार रुपये आणि संदीप पाटील यांच्याकडून सात टक्के व्याजानं तीन लाख रुपये घेतले होते या बदल्यात शिंदे याला सात लाख रुपये युवराज पाटील याला सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये आणि संदीप पाटील याला एक लाख परत केले होते शेतकरी नारायण पाटील यांनी दोन हजार एकोणीसपासून पासून तिघांच्याकडे आठ लाख रुपयांच्या बदल्यात पंधरा लाख त्र्याण्णव हजार रुपयांची परतफेड केली होती तरी नारायण पाटील यांनी घेतलेल्या व्याजाचे पैशातील मूळ येणे बाकी असल्याचे सांगत तिघांनी वसुलीसाठी तगादा लावला पाटील यांच्या शिंदेवाडी गावातील घरात येऊन संपूर्ण कुटुंबियांना शिवीगाळ केली तसेच पैशाच्या बदल्यात जमीन नावार करून देण्यासाठी धमकी देण्यात आली याबाबत ग्रामीण पोलिसात सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे